मुंबई विमानतळावर आत जाण्यासाठी आपल्याला अनेक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. तसंच अपघातात बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. मात्र विमान उड्डाणाला सध्या वेगळाच धोका संभवतो आहे, ज्याची तक्रार वैमानिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र त्या समस्येवर तोडगा निघालेला नाही. काय आहे ही समस्या पाहूया. मुंबई विमानतळ हे जगातलं सर्वात व्यस्त असं विमानतळ. दिवसभरात सुमारे 925 विमानांची ये जा मुंबई विमानतळावरून होते. या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था CIFF कडे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही अनेक यंत्रणा राबत असतात. विमान जमिनीवर उतरल्यावर 50 सेकंदात धावपट्टी मोकळी करणं गरजेचं असतं. त्यासाठी टॅक्सीवेची रचना करण्यात आली आहे. काही अपघात झाल्यास अत्याधुनिक अग्निशमन दल आहे. मुंबई अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. भारतात पहिल्यांदाच आपत्कालीन शिडीही मुंबई विमानतळावर तैनात करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी विमानतळ प्रशासन चिंतेत आहे. परिंदा भी पर नाही मार सकता अशी कडक सुरक्षा व्यवस्था मुंबई विमानतळावर आहे. मात्र आजूबाजूच्या वस्तींमुळे या विमानांना पक्ष्यांची धडक लागत आहे आणि त्यामुळे अपघात होत आहे. तर दुसरी मोठी समस्या निर्माण झाली आहे ती आकाशात उडणाऱ्या वस्तूंमुळे, ज्यामध्ये द्रोण, फुगे, फटाके, त्याचबरोबर लेझर लाईटचा सुद्धा समावेश आहे. यामुळे विमानाच्या उड्डाणांना धोका निर्माण झाला आहे. विमानतळा शेजारी असलेल्या भारत मिल कंपाऊंड आणि इतर झोपड्यांमुळे विमानाला पक्ष्यांची टक्कर होते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विमानतळावर पक्षी रोखण्यासाठी जाळी आणि पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी मशीन आणि माणसांचा वापर केला जातो. मात्र विमानांचं उड्डाण होतेवेळी अथवा लँडिंगच्या वेळी प्रामुख्यानं ड्रोन, पतंग, फुले, कंदील आणि लेझर लाईटचाही वैमानिकांना त्रास होतो, त्यामुळे संपूर्ण विमानाची सुरक्षा धोक्यात येते. मुंबई ड्रोन उड्डाणावर बंदी आहे, मात्र लेझर लाईट अजून सुरूच आहेत. घाटकोपर भागात विमान जेव्हा कमी उंचीवर येतं तेव्हा खाली सुरू असलेल्या लग्न समारंभातल्या लेझर लाईटचा अडथळा निर्माण होतो. वैमानिकांनी वारंवार अशा तक्रारीही ATC कडे नोंदवल्यात. विमानतळावर अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे, मात्र असे अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून देखील सहकार्याची अपेक्षा आहे. तसंच नागरिकांच्या मानसिकतेत देखील बदल होणं गरजेचं आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना साकीनाका, घाटकोपर, कुर्ला या विभागामध्ये हे विमान जमिनीच्या जवळ येत असतं, त्यामुळे छोटीशी चूकही ही मागात पडू शकते. म्हणूनच विमानतळाच्या सुरक्षितेबरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा कडक सुरक्षा व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. याकरिता मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि विमान प्राधिकरणाने गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.